बारामती वरून स्क्रिप्ट जसं असेल तेवढ्याच त्या स्क्रिप्ट वरती आज जरांगे पाटील नावाचा माणूस काम करतो. सगळे अर्ज काढून घ्या, एक पण अर्ज घेऊ नका कोणीच. ही सगळ्या महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती, एकही अर्ज आपला घेऊ नका. जरांगे पाटील म्हणत होते 130 आमदारांचा मी शिपडा साफ करणार आहे, बिमोड करणार आहे. कुठं गेली ही भाषा? सगळ्यांचं म्हणणं होतं रात्री ठरलेलं की निवडणूक आपल्याला झाल्याचे पुढे पार आहे. मध्ये जरांगे पटलांना रात्री अपरात्री कुणी कुणी भेटी घेतल्या त्याची लिस्ट आहे आमच्याकडं. मी आज लिस्ट घेऊन आलोय. खर तर अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये मीडियाद्वारे मी नेहमी सांगत आलो होतो की जरांगे नावाचा माणूस ना निवडणूक लढेल, ना निवडणुकीला सामोरं जाईल. बारामतीवरून स्क्रिप्ट जसं असेल तेवढ्याच त्या स्क्रिप्ट वरती आज जरांगे पाटील नावाचा माणूस काम करेल हे मी नेहमी माझी भूमिका मांडत आहे. कारण निवडणुका लढण्यासाठी, निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सर्वसमावेशक अजेंडा लागतो. एका जातीची भाषा बोलून कुणाला तरी संपवतो. अहो हेच जरांगे पाटील म्हणत होते की 130 आमदारांचा मी शिपडा साफ करणार आहे, बिमोड करणार आहे. कुठं गेली ही भाषा? त्यामुळे जत्रा भरवणं सोपं असतं पण निवडणुकीला सामोरं जाणं खरं खरं तर जरांगे पाटलांनी पळ काढायला नाही पाहिजे. रणांगणामध्ये आमने सामने लढायला पाहिजे होतं. ज्या छत्रपती शिवरायांचा प्रतिमेसमोर बसून जे जरांगे पाटील नेहमी ओबीसी बांधवांना, ओबीसी नेत्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत राहिले, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीकरांच्या सांगण्यावरनं त्यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला, ठराविक उमेदवारांचा प्रचार केला आणि ओबीसीच्या लोकांना असं पाडा असं पाडा की यांच्या 7 पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत, ही जी भूमिका घेतली होती ती भूमिका खर तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना फायद्याची होती. आता या महाराष्ट्रातला ओबीसी एकवटलाय आणि जरांगे जर निवडणुकीला उभा राहिला तर आपली दुर्दान होईल या भीतीपोटी बारामतीवरून त्यांना काहीतरी आदेश गेला असावा आणि जरांगे नावाच्या माणसानं रणांगणामधन पळ काढलेला आहे. जरांगे असं म्हणत आहे की एका जातीवरती निवडणूक लढवणं शक्य नाही, पुनरा पाडणं किंवा काय नाही, हा आमचा गनिम कावा आहे. गनिमी काव्याशिवाय पर्यायच नाही ना जरांगेना. अरे वाघाचं काळीच लागतंय रणांगणात लढायला. जरांगे गनिमी कावा गेले ना तो काळ, तो गनिमी काव्याचा अपमान कशाला करतो तू? 60% मतदारांची संख्या आमची आहे, आम्हाला नाही तर कुणालाच नाही बोलणारा माणूस. मंडल आयोग चॅलेंज करण्याची भाषा बोलणारा माणूस, ओबीसींच्या घराघरावरती हल्ले जाळपोळ करणारा माणूस आणि 2 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे दिवसाला भूमिका बदलणारा माणूस. जरांगे पाटलांनी आत्ताच पळ नाही काढला निवडणुकीतून. मुंबईला मोर्चा घेऊन गेले, मुंबईच्या वेशीवरनं माघारी का आले? एक महिला उपोषणाला बसली आणि तिला क्रेडिट मिळतं की काय म्हणून याच जरांगेनी उपोषण सुरू केलं आणि उपोषण मध्यात किती वेळा सोडली या माणसानी. त्यामुळे जरांगे नावाच्या माणसाला संविधानाचा अभ्यास नाही, लोकशाहीचा अभ्यास नाही, इथल्या निवडणुकांचा अभ्यास नाही. जत्रा भरवण्या एवढ्या निवडणुका सोप्या असतात का? आणि जरांगे पाटील तुम्हाला ज्या ज्या आजीमाजी मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला त्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे की इथल्या आमदारकीचा मार्ग ज्या ज्या लोकांना महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जायचंय, तुमचा पैसा तुमचे कारखाने आता काम करणार नाहीत. आमच्या वाड्यावरून, आमच्या वस्त्यावरून, आमच्या तांब्यावरून, आमच्या पाड्यावरून, बलुतेदारांच्या आलुतेदारांच्या मोहल्ल्यामधून गल्ल्यामधून मुस्लिम समाजातल्या 60% ओबीसींच्या मतदानावरती तुम्ही आमदार बनणार आहात. ज्या ज्या लोकांनी जरांगे पाटलांना लेखी पाठिंबा दिला, पैसे पुरवले, गाड्या पुरवल्या, ज्या ज्या लोकांनी जरांगे नावाच्या माणसाला रात्री अपरात्री भेटी घेतल्या, त्या त्या माणसांचा करेक्ट कार्यक्रम या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधली माणसं
मुस्लिम समाजामधली माणसं आणि एससी एसटी प्रवर्गातली माणसं निश्चित केल्या वाचून राहणार नाही. हा जे जे इथल्या संविधानाची भाषा बोलतील, आरक्षणाची भाषा बोलतील, सामाजिक मागासवर्गीयांची भाषा बोलतील, त्यांना आमचा सपोर्ट असेल. आणि जे जे विरोध करतील ते बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला तुम्ही पाठिंबा कसा काय देता? तुम्ही एखाद्या वकिलाचा सल्ला घेऊ शकत नाही. अरे ज्या ज्या लोकांनी संविधानाची शपथ घेऊन मंत्रीपदावर राहिले, मुख्यमंत्री पदावर राहिले, आमदार खासदार म्हणून तुम्ही शपथ घेतल्या, तुम्ही ज्या ज्या ओबीसींच्या मतावरती आमदार झाले, त्या लोकांच्या मताचं काहीच घेणे गेले नाही, त्या माणसांना निश्चित ऑडिट विचारलं जाईल. खूप लोक आहेत. बघा या महाराष्ट्रामध्ये जरांगे पटलांना रात्री अपरात्री कुणी कुणी भेटी घेतल्या त्यांची लिस्ट आहे आमच्याकडे. आणि मी आज लिस्ट घेऊन आलो खरं तर, मी आज जाहीर करणार नाही, मला एक दिवस मला वेळ द्या फक्त, कारण अजून 3 वाजेपर्यंत आमचा डेटमॅक होणार आहे. पण कुणाला पाठिंबा द्यायचा त्याची यादी आमच्याकडे तयार आहे. कुणाला पराभूत करायचं, कारण ते पराभूत झाल्याशिवाय दुसरं निवडून येणार नाही. पाडणं म्हणजे काय ती जागा व्याकून ठेवणं असा अर्थ नाही. पाडणं म्हणजे दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या सक्षम माणसाला निवडून देणं हा त्याचा अर्थ आहे. आणि आमचे पण काही उमेदवार आहेत. आमचा लोहा कंधारचा उमेदवार निवडून येणार आहे, आमचा अहमदपूरचा उमेदवार निवडून येणार आहे, आमचा परतूर वंत्याचा उमेदवार निवडून येणार आहे, आणि मी आता नावं नाही घेणार, आमचा घनसावंगीचा उमेदवार, आमचा गेवराईचा उमेदवार, आमचा झिंतूरचा उमेदवार, आमचा आष्टी पाटोडा शिरूरचा उमेदवार, आमचे म्हणून काही उमेदवार आहेत. आमचा म्हणजे आमचा ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची भाषा बोलणार आणि ओबीसीच्या मतावर, फक्त आणि फक्त ओबीसीच्या मतावर निवडून येणार.